नहीं तुम्हाला बघून दचकलो मी. तुम्ही तिघे एकत्र मला क्षणभर कळे ना हे सत्य आहे का स्वप्न आहे. अण्णा हे स्वप्न नाही आहे, हे सत्य आहे. नाथा सत्य ओरडून सांगायची गरज नसते रे. सॉरी अण्णा. पण बरं वाटलं तुम्हाला तिघांना एकत्र बघून. मला खरंच बरं वाटलं. अण्णा आम्ही तिघे शेवटचे एकत्र आलो. म्हणजे चावरे बाबाने का भविष्यवाणी केली की काय तुम्ही उद्यापासून वेगळे होणार म्हणून. नाही अण्णा, आम्हाला वाटणी करून हवी आहे. वाटणी? हो अण्णा, पावला पावलांवर माझा अपमान होतोय अण्णा. मी या माणसासोबत या घरात एकत्र राहू शकत नाही. मी सुद्धा अण्णा, हा माणूस खूप माजलाय. मी माजलोय? मी उलट बघा नीट माझ्याकडे. खंगलोय मी तुमच्यामुळे, खंगलोय. अरे गेल्या 2 दिवसात 250 ग्रॅम वजन कमी झालंय माझं. काय रे बाळा वाढलास तू? त्या माझ्या 2 कृतज्ञ भावांमुळे अण्णा. यांच्यासाठी काही नाही केलं मी अण्णा, काही नाही केलं. या नाथाला संगीत आवडतं म्हणून कुठेही बाहेर गेलो की येताना ह्याच्यासाठी पिपाणी घेऊन यायचो. याचा कार्यक्रम संपल्यानंतर याला मार पडू नये म्हणून बॉडीगार्ड बनून ह्याच्या पाठीशी वावरायचो. अण्णा मी सुद्धा काही कमी नाही केलं याच्यासाठी. याची झोपमट होऊ नये म्हणून माझ्या सकाळचा रियाज बंद केलाय, माझ्यातला कलाकार मारून. ए रियाज बंद केला नसतास ना तर तुझ्यातला कलाकार तुझ्या सकट मेला असता. शेजाऱ्याने तशी धमकीच दिली होती, गळ्यातना सूर बाहेर पडले तर गळ्यावरनं सुरी फिरवू म्हणून. आणि हा धनंजय, मी जर याच्या पाठीशी नसतो उभा राहिलो ना तर आतापर्यंत चणे विकायला लागला असत. आणि आज माझ्यावर तोंड वर करून आगाऊपणे बोलतो. मला नाही राहायचं या भावांसोबत अण्णा. म्हणजे तरे झालं गेलं विसरून जा रे. नाही अण्णा, आता काहीही विसरता येणार नाही. आता वाटणी होणारच. आणि मी वकिलाला सुद्धा बोलवलेलं. वकील? हो अण्णा, माझ्यासारख्या भोळ्या बाबाड माणसाला माझा मोठा भाऊ कदाचित लुबाडू शकेल म्हणून मी वकील बोलवला अण्णा. तुम्ही तिघे कोर्टात जाणार? आता या वाड्याचा सर्वनाश अटळ आहे. वास कसला येतोय? काय जळतंय अण्णा? काय जळतंय तू विचारतोस? काय जळतंय? अरे ते माझं काळीच जळतंय. काय? अरे खरंच काहीतरी जळतंय रे. मग ते काळीच बघा बघा बघा. चला क्षमा, वेगळी चूल मांडणे हा वाक्प्रचार जरी असला तरी त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. जरा समजुतीने वागा अण्णा. पण दया बरोबर आम्ही एका किचन मध्ये काम करू शकत नाही ना. हा आडमुठेपणा आहे. अरे तुझ्यामुळेच तर 2 वेगळ्या चुली मांडल्या गेल्यात. अरे चुली वेगळ्या केल्यात ते पेटवायचं काय? त्यासाठी कमवावं लागतं, कमवावं. यांचा आम्ही बघून घेऊ. आम्ही काय आतापर्यंत चणे कुरमुरे खाऊन जगलो नाही. अरे पुढे तर ते पण खायचे वांदे होणार आहेत. माहितीये माहितीये, आमचं आम्ही बघून घेऊ. कळलं ना? 2 वेगवेगळ्या चुली झाल्यामुळे या 2 कफल्लकांना मला तर पोसावं लागणार नाही. त्यामुळे माझा बँक बॅलन्स वाढणार. वाढवा बँक बॅलन्स, वाढवा. पैशाच्या राशी तयार करा आणि शेवटी कोपऱ्यात बसून एकटेच खात राहा. पैसे पैसे खा. वेगळ्या चुली करतायत. राया, राया तू आजारी आहेस ना, मग आराम कर ना. नको. ऑफिसला जायची गरजच आहे का? हो, कारण या घरात मी आता कायमचा अंथरुणाला खिळून राहीन असं वाटतंय मला. त्यापेक्षा ऑफिसला गेल्यावर थोडा मूड तरी बदलेल. पण राया, अरे असं ह्या अवस्थेत? काळजी करू नकोस, काल रात्रीच्या औषधांमुळे बरं वाटतंय मला. मग 2 मिनिटं थांब ना, मी तुझ्यासाठी टिफिन करून आणते. टिफिन कसला बनवते? अगं तुला काही नवऱ्याची काळजी आहे की नाही? त्या मुद्दा म्हणून ऑफिसला पाठवतेस त्याला, तो आमच्यापासून लांब राहावा म्हणून. तो ऑफिसला गेल्याने तुमच्यापासून कसा लांब होईल बाबा? आणि बाबा, ऑफिसला जाण्याचा निर्णय हा माझा आहे. का? पण तुमच्या भांडणाचा त्रास होतो मला. राया हे बघ माझं ऐक. नाही,
तुम्ही माझा ऐका. म्हणजे तू माझा ऐकणार नाहीस? नाही, ऑफिस मध्ये भरपूर काम आहेत. हे सगळं तुझ्यामुळे होतं या बोली. तू चिथावलंयस त्याला. मी चिथावलंय तर तुमच्या जाचाला कंटाळून चाललाय मूड चेंज करायला. आम्ही जाच करतो, आम्ही जाच करतो. तुमच्या सगळ्यांचा जाच होतो मला. निघतो मी. बघितलं, नाश्ता न करता गेलाय, टिफिन न घेता गेलाय, औषधही विसरलाच असेल. ए तू जास्त बोलू नका. लक्षात ठेव, मुलगा बरा होण्यासाठी त्याच्या आई वडिलांचे आशीर्वादच कामी येतात. तुझ्या औषधात नाही होणार बरं तो. कपडे काकाने लॉन्ड्री वगैरे सुरू केली की काय? काका, अरे हे काका. नमस्कार. तुमचा मिक्सर 4 दिवसांनी मिळेल, अजून झाला नाहीये. अहो, तुम्ही विश्रामदाता राहत, धनंजय विध्वंस नाही. आणि तुमचा अपमान झालाय ना म्हणून आपण इथे राहायला आलो ना. हो, म्हणून आम्ही इथे लॉन्ड्री टाकलीये. तुमचे कपडे टाकत जा साहेब. अहो, राया हा आपला. असं कसं सतत विसरता तुम्ही आला? अपमान, अपमान झालाय ना, त्यामुळे माझी स्मरण शक्ती आणखी कमजोर झालीये. नाही नाही, पण काका तुम्ही इथे खाली बसून काय करत होतात? ते आम्ही तुला आता काय सांगू. नाश्ता करत होतो. अरे इथे कशासाठी? कशासाठी म्हणजे पोटासाठी. पोटा मी खाण्याबद्दल नाही हो बोलत, मी म्हणतोय की घरचे बोलले तर इतकं काय मनाला लावून घ्यायचं ना. चला घरी चला. नाही नाही, मी तिथे येणार नाही. मी शेंगा चोरून खाल्ल्या नाहीत, मी घरात पाऊल टाकणार नाही. शेंगा? हो, घरच्यांनी माझ्यावर शेंगा चोरल्याचा आरोप केलाय रे हृदय. अगं आत्या, काय चाललंय आपल्या घरात काही कळत नाही. मी जातो ऑफिसला. नीट जा, पोहोचल्यानंतर पत्र पाठवा. थोड्या दिवसानंतर पाहुणे आले, पण त्यांचा योग्य पद्धतीने पाहुणचार नाही करता आला. बर, तुमचं खाण्याचं बिल काय झालंय? पेटी सापडत नाहीये, कुणी लपवली आहे? क्षमा, माझी पेटी कुठे आहे? मिस्टर रणजित विध्वंस, ही पेटी इथे कशी आली? चालत. ही पोस्टाची पेटी नाहीये, एका गायकाची पेटी आहे. दादा, तुझी हिम्मत कशी झाली या पेटीला हात लावायची? जप्ती आणली मी तिच्यावर. जप्ती? आठवत आहे का तुला महान गायका? ही पेटी घेण्यासाठी तू माझ्याकडून 2000 रुपये उसने घेतले होतेस. ते अजून दिलेले नाहीयेस. ते पैसे दे आणि पेटी घेऊन जा. ते मी परत करेन, कमावून कमावून परत करेन. कमावून कमावून कसल्या अंधश्रद्धा बाळगतोस तू? अरे तुला जी पाकिटं मिळतात ना, त्यातनं माचीसच्या पेटीचे सुद्धा हप्ते फेडता येणार नाहीत तुला. दादा, इतकंही काही कमी मानधन घेत नाही हा हृदयनाथ. हो, मग घरात का पैसे देत नाहीस खर्चाला? या प्रश्नावर आपण नंतर चर्चा करू. मला माझी पेटी परत हवी आहे. हृदय, पेटीला हात लावू नकोस, नाही तर ही भंगारात विकेन मी. दादा, माझी पेटी मला परत दे, नाहीतर. नाहीतर काय? दादा, नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर. अरे काय चाललंय? नाहीतर काय? अण्णा, अण्णा यांनी माझी पेटी जप्त केली आणि स्वतः गातोय. अरे रणजित, काय आहे? आपल्याकडे ऑलरेडी गायक म्हणणार एक माणूस आहे ना, तू कशाला गातोय? इथे काय आपल्याला ऑर्केस्ट्रा काढायचं आहे का? अण्णा, हा माझी सुद्धा पेटी घेऊन आलाय. अरे तू सुद्धा पेटी वाजवतोस, हा शेवटचा घाव रे बाबा. तसं नाही हो अण्णा, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, पाना हे सगळं ठेवायची पेटी. ती कशाला तुला लागते? तू कधी वापरतोस ती? अरे काय रे रणजित. ओ अण्णा, ह्याने ती पेटी घेण्यासाठी माझ्याकडून पैसे उसने घेतले होते, ते अजून नाही परत केलेले. तुम्ही त्याला सांगा ना, पैसे दे आणि पेटी घेऊन जा. अण्णा, ही शुद्ध अडवणूक आहे. जे काय बोलायचंय ना ते माझ्या वकील अशी बोलायचं. वकील? अरे तुम्ही तिघे एकमेकांची अडवणूक करताय, पण त्यात तुमच्या बापाची पिळवणूक होते तुम्हाला दिसत नाही का? मी पाया पडतो रे, मला माझं उरलेलं आयुष्य सुखाने जगू दे. काय करताय तुम्ही, पाया काय पडताय? मी आहे ना, मी तुम्हाला सुखाने जगू देईन तुमचं उरलेलं आयुष्य. हा काय जगू देणार आहे, मी शब्द देतो अण्णा, मी तुम्हाला सुखात ठेवेन. अण्णा, आपलं तर तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे तुझं काही होऊ शकतं. मी सांगतो कलाकार. अरे काय अण्णा, तुझ्यामुळे अण्णा गेले. माझ आहे. माझा आहे. कशा म्हणतो तुझ आहे? माझाच आहे. पण नाव बघ, हे बघ, पापड विक्रेता संघ उत्तेजनार्थ बक्षीस. उत्तेजनार्थ ना? मग तुझंच असणार. गे, पण मिळाले मला, कळलं ना? घेऊ आपले. हे माझा आहे. माझ आहे. माझा आहे. माझ आहे. नाव बघ. इंग्लिश मध्ये नाव आहे, कोणाचं असणार?
वाजता येते का अगोदर ते बघ तुला येतं का सौ क्षमा हेच लग्नासाठी भेट हे बघा मंदात्याने दिलं होतं ना आपलं लग्न आठवतं तुम्हाला याच्यातच पहिल्यांदा जेवायला घातलं आपली बबलू चिंकू पिंटू पिंकी तू शांती आंटी वाटी माझी आहे माझी आहे ठेव मग तुझ्याकडे माझी आहे माझी आहे माझ्याकडे मी पुसून ठेवतो हे काय माझ्या नावाचं एकही भांड कसं नाहीये पाहुणे आहेर करताना नाव टाकायला विसरलेत की काय बाप्पा तुझ्या नावाची भांडी इंदे आठवते का घाई घाईत लग्न झालं होतं तुझं देवळात एवढ्याचं चमचा नाही एवढीशी ताटली असेल घे शोधून ते काही असो ह्या घराची भूमिकन्या मी इथल्या प्रत्येक भांड्यावर माझा हक्क आहे सगळ्या भांड्यांचा तुझा हक्क आणि आम्ही काय करायचं आम्ही काय वाणगी करून फिरायचं उद्या आम्ही काय पत्रावळीवर जेवायचं काय बोलते इंदू तुम्ही तुमचे हक्क नंतर प्रस्थापित करा मला ती दह्याची भांडू बघू तर तुझ्या माहेरून आलेली नाही नाही नंतर ती मठातून आल्यावर खूप गोंधळ खालेल द्या द्या यांची भांडी द्या आधी यांची भांडी जर मिळाली नाही ना थेट पुण्याहून मोर्चा येईल घरावर आमची पण भांडी तपासून बघा बघू सौ छबू मावशी कडून दया दया हीच हा चमचा तुझ्याकडे कसा आला म्हणजे चमचा चोरटी कुठली बघितली इथे ढापला चमचा आमचा तुम्ही मला चोर म्हणालात मला हो हो तुला चोर म्हणाला तुला चोरटी कुठली चोर चोर चोरटी असते अरे रंगे हात पकडले रंगे हात चोरटी मुंबई वरणाची सवय चोरून आणलीस वाटत चोरायची चमचे चोरायची हा कसला ऑर्केस्ट्रा मांडलाय अण्णा आम्ही भांड्यांची वाटणी करून घेतोय तर शांतीकडे ना दयाचा एवढा एवढा चमचा केला चुकून तर रणजित चोरटी म्हणाले तिला चोरटी चुकून नाही अण्णा रंगे हात पकडलाय मी हा बघा आमचा टोप हे बघा दया दावली आपण आमचा चाहिने पण हापलाय रणजित अरे तू कुठे नोकरी करतोस काय पदावर नोकरी करतोस आणि भांड्यांची कसली भांडणं करत बसलायस दयाने मला सांगितलंय सगळी भांडी नीट बघून घे म्हणून ठीक आहे भांडा चमचे वाट्या ताट सगळ्यावरती भांड्यात बसा ओके अण्णा अखेर हा प्रश्न माझ्या विभाजनापर्यंत येऊन ठेपलेलाय माझे तुकडे होताना अण्णांच्या हृदयाचे किती तुकडे होतील याची कल्पना आहे मला पण आता कोण वाचवणार मला आणि अण्णांना या संकटातून परमेश्वरा आता सगळं काही तुझ्याच हातात आहे आंबट गोड आंबट गोड 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 आंबट गोड